काल पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे एक तक्रार प्राप्त झाली होती. 55 वर्षीय इस्माने एक तक्रार दिलेली होती की सागर दोषी नावाच्या एक व्यक्तीने त्याला 4 लाख रुपये दिलेले होते. 4 लाखच्या मोबदल्यामध्ये त्यांना ते पैसे परतफेड केलेले होते. तरीसुद्धा त्याच्यावर व्याजावर व्याज लावून, चक्रवाढ व्याज लावून फिर्यादीचा फ्लॅटचा ताबा घेतला. त्यानंतरसुद्धा पैसे अजून बाकी आहे, 17,59,000 रुपये बाकी आहे. त्याकरिता फिर्यादी राहत असलेल्या त्याचा फ्लॅटचासुद्धा अवैध ताबा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावरून काल पोलीस स्टेशनला खंडणी 420 आणि अवैध सावकारी यानुसार सागर दोषी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिक तपास त्याच्यामध्ये आम्ही करीत आहोत आणि सागर दोषी याला लवकरच आम्ही अटक करण्याचे प्रयत्न करीत आहोत. सागर दोषीवर माझ्या माहितीप्रमाणे अंबाझरी, अजनी आणि बेलतरोडी असे 3 पोलीस स्टेशनला यापूर्वीसुद्धा असेच प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहे. हा मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेल करून लोकांना अवैध सावकारीचा मोठ्या प्रमाणात व्याजाचे पैसे उखाडतो आणि जर दिले नाही तर त्यांना खंडणी मागतो आणि त्यांच्याकडील जे स्थावर मालमत्ता आहे तीसुद्धा ताब्यात घेण्याचा हा वारंवार प्रयत्न करत असतो.